बातमी पाहता जळगावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करा अशी मागणी चोपड्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. यावेळी ॲडव्होकेट सोनवणे त्यांच्यासोबत शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडी किती हुकुमशाहीने या महाराष्ट्रावर राज्य करते याचं उदाहरण म्हणजे परवा भंडारा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचं जे इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी अशी भाषा केली की आम्ही मोदींना मारू शकतो, मोदींना शिव्या देऊ शकतो. हे जे बेताल वक्तव्य, या वक्तव्याबद्दल शासनाने त्या नाना पटोलेंच्या विरुद्ध कार्यवाही करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. याचं कारण असं की आमचे नेते नारायण राणे यांनी उद्धव साहेबांना उद्देशून पण बोललो नाही, पण कानाखाली वाजवेल असं काहीतरी भाषा केली होती. तर यावर महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांच्यावर कार्यवाही केली. मग हा न्याय जर नारायण राणेंच्या विरुद्ध हा जर अन्याय नारायण राणेच्या विरुद्ध होत असेल तर मग नाना पटोलेंना वेगळा न्याय का? नाना पटोलेंवर का कार्यवाही होत नाही? नाना पटोलेंबद्दल का त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही? म्हणजे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरुद्ध जर एवढं बेताल वक्तव्य एखादा व्यक्ती करत असेल तर तिथं मानाचंच पद आहे, फार मोठं पद आहे. भारताचे पंतप्रधान हे फार मोठं पद आहे, यांच्याविरुद्ध असे वक्तव्य करणं तर हे 100% चुकीचं आहे, हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. तर मग अशा व्यक्तीच्या विरुद्ध तो कोणीही असो तर शासनाने कार्यवाही केली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं चोपडा भाजप तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आमची ही मागणी आहे. तर ह्या मागणीबद्दल तात्काळ विचार करावा आणि गुन्हा दाखल व्हावा आणि नाना पटोलेंना शासन व्हावं अशी आमची या सगळ्यांची मागणी आहे.